सध्याच्या राज्यस्तरीय राजकारणाबद्दल जनसामान्यांच्या मनातील असंतोष व्यक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने एक सही संतापाची हा उपक्रम राबवण्यात येतोय. या दिंडोरीतही हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्याची गर्दी केली होती. दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमात मोठा फलक लावण्यात आला होता. या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी केले. महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, मनसे वी प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पोद्दार, जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, मिलिंद कांबळे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करून राजकीय पक्षांच्या स्वार्थीपणाचा घडामोडींचा निषेध केला. यावेळी दिंडोरी शहरातील तालुक्यातील जनतेने येऊन स्वाक्षऱ्या केल्या, आपला संताप व्यक्त केला. फलकावर लिहिलेले एक मतदान, एकदा मतदान केले तर तुम्हाला 5 वर्ष गृहित धरलं जातं. राजकारणात चिखल झाला, तुमच्या मताला काही किंमत नाही का? घटनांचा तुम्हाला राग येत नाही का? जर येत असेल तर एक सही संतापाची हे वाक्य जनतेचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमितजीत राऊन यांनी केले तर यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष अमोल उगले, उपतालुका अध्यक्ष नामदेव गावित, रोशन देवटे, जनहित तालुका अध्यक्ष प्रफुल्ल कलवले, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष उमेश खांदवे, ऋषिकेश झोटिंग, हर्षल शितोळे, योगेश साठे, शैलेश सोनोने, युवराज गावंडे, सिद्धेकर दांडेकर, सोळसे, दिलीप जाधव, बिकन मुरकुटे, पप्पू गांगोडे यांनी परिश्रम घेतले. जागर जनसंघासाठी अशोक निकम, दिंडोरी.